आणि या प्रकरणी माजी खासदार निलेश राणे आणि गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई काय म्हणतात पाहूया. आपल्याला इथे गडबड करायला इकडे आपण आलेलो नाही. सोमय्या साहेब इथे का आले हे दोन दिवसापासून कोकणामध्ये एकच चर्चा आहे. अनिल परबचं रिझॉर्ट तुटणार म्हणजे तुटणारच, त्याला कोणी वाचू शकत नाही लक्षात आपल्याला सगळ्यांना मी सांगतो ही फक्त सुरुवात आहे. दापोलीमध्ये असं चित्र सोमय्या साहेब कधी मागे कुठल्या वर्षी झालं असेल मला माहित नाही. एखादी वस्तू एखादी गोष्ट कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे हे ठरवण्यासाठी सरकारकडे यंत्रणा आहेत. सरकारी यंत्रणांकडे यंत्रणेवर त्यांचा विश्वास नसेल तर त्याच्यासाठी न्यायालय आहे. परंतु एखाद्या माणसाच्या प्रॉपर्टीमध्ये एखाद्या माणसाच्या मालमत्तेमध्ये स्वतः जायचा प्रयत्न करायचा किंवा तिथं जाण्याच्या उद्देशानं निघायचं आणि ते हातोडा मारून मी तोडणार, कायदा हातात घेण्याचा अधिकार किरीट सोमय्यांना कुणी दिला?